गाडीचं रेट मध्ये असं आहे की मार्केटला आता थोडंफार पुढे मागे चालत राहतो. आजच्या रेट मध्ये बघायला गेलं तर 10 ते 20 रुपये किलो मागे वाढलेले. कमी जास्त चालते मार्केट पुढे मागे. रेटच तर क्वालिटी चांगली भेटत नाही, माल नाहीये, इम्पोर्ट एक्सपोर्ट चालू आहे. त्याच्यामुळे डाळीचा आवक म्हणजे 130 आहे, 135-140 आहे. जशी क्वालिटी आहे ना तशी त्याच्यावर आवक आहे. आवक तर चालते, रेग्युलर असते, तिचं काय नसतं. गुजरात वरून येतात, लातूर वरून येतात, सर्व वेगवेगळे आहे सर. महाराष्ट्रच आहे. ग्राहकांचं काय नाही, ग्राहकांना आवडतं तसे घेतात. थोडं विचारतात गिराक पण कॉस्टली आहे तर काय करू, घेऊ का नको, पण घेतात. नाही मार्केटने तर काही परिणाम पडत नाही. बाकी आहे मॉल वाल्यापेक्षा इकडे स्वस्त आहे. ते आहे मॉल मध्ये कसं फसवतात, पण इकडे आम्ही फसवत नाहीये. इथे शहा